आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ज्युनियर मिस्टर वज्रभूषण रामचंद्र चांदूरकर, सर्वात आधी तर हे सांगतो की तू कंपनी सरकारने दिलेल्या कामात अयशस्वी झाला आहेस. शेगावात तुझी पद प्रतिष्ठा तर दूर, तुझा दरारा पण नाही. मला तुझी लाज वाटते. यू आर अ लूजर. मंत्रावरची बंदी फसली, गावात एकजूट झाली, बंकटची अटक तुझ्याच अंगाशी आली आणि रामचंद्र चांदोरकर शेगावात येऊन जिवंत गेले. वॉन्टेड क्रांतिकारी होते ते आणि आता मधुकर शेगावात आला आहे. हे सगळं आणि बरंच काही तुझ्या अंगाशी आलेलं आहे. अँड फॉर दॅट मॅटर, तू लवकरात लवकर मला 5,000 रुपये पाठव. अदरवाईज तुझी नोकरी गेली समज, जीव पण जाईल. या खाली त्याचा इम्पॉर्टन्स समजून कामाला लाग. गण गण गणात बूते. कधी आलाय हा कलिता? आला. अरे कधी आलाय हा कलिता? आता दिवसाच आला जी. दिवस आलेला कलिता आता येत आहे. प्रत्येक कामात तिरंगाई. अक्कल नाहीये तुम्हाला? आत्ताच येतात कलिता. तू ब्लडी चौकस. प्रत्येक कामात तिरंगाई. दिवस आलेला कलिता. रात्री आणून देत आहे. पांडे. नो, दिस इज नॉट डन. 5,000 मी खूप मॅड काटपांडे. अरे कुठून आणायचे? बाप्पा एकच ताट. तुह पण जेवण व्हायचं असेल की नाही? तुह ताट. तुमच्या ध्यानात आलं हे? हेच माझ्यासाठी लय झालं. असं कसं बोलून राहिली तू सौभाग्यवती? आपण संगतीच जेवतो. तू काहून नाही बसून राहिली जेवायला? कारण का महापोट भरलं. तू रागावलीस का? लहान पोरीवानी गालच फुगवून बसतेस बॉ. जेव्हा फालतूच गोड बोलण्याची जरूरत नाही. आलंय माया ध्यानात. माशी जशी गुळ्याच्या खडाभोवती फिरते तसंच तू मन सोन्याच्या गोपाभोवती फिरून राहिलाय. हो ना? हसण्यावर तर काय नेता? जेव्हा तुम्हीच भरलं महापोट. हे बघ, घे ताट घे. साजरी गुणाची माही बायको. गोड गोड बोलाच नको तुम्ही. पाय बाय सौभाग्यवती. लेकर जेवली, अतिथी पोट भर जेवली. आता तुम्ही भी जेवा. लेकरांसाठी वाढलेली ताट अतिथींच्या बोडक्यावर तर घालता. असं बोलायला नको सौभाग्यवती. दिसते तसे नाही आहेत अतिथी. तुले सांगतो, हे मामाबाचे दैवी आहेत. आणि गोविंदराव. हा, गावाचं मोठं कौतुक राहते तुम्हाला. कसं हाय? वाईटच हाय. माझ्या अंगाची आग आगवून राहिली ना. घे पाणी पेते का? मले भडकवू नका, सांगून ठेवते. वारवा, आपल्या लग्नात माझ्या वडिलांनी दिलेलं गो असं चन्नपुटण्यासारखं देऊन टाकता? अहो थोडा बी तरस नाही झालं तुमच्या मनाले? आणि होईल कसा म्हणा? तुमच्या नजरेत बायकोची किंमत हायच कुठी? बायको म्हणजे पोतेर. तसं नाहीये सौभाग्यवती. तसंच हाय. समजत नाही का मले? माई किंमत शून्य. धर्मशाळेत ठिया देऊन बसलेली अतिथी दैवी अलौकिक. रागराग कायले करते सौभाग्यवती? प्रचिती येते ना तशी. आता मले सांग, तू दिलेल्या जेवणात गोडाचा पदार्थ होता का नाही? पण गोड हवंच कायले? हा, पण म्या जवा अतिथींसमोर पानं ठेवली तवा माया मनात विचार आला की उद्याला यानं शिरा खाऊ घाली. आणि पानावरच्या पत्रावळ्या जशा उचलल्या की नाही, बाप्पा
दोन्ही पानात शिरा। कसा आला शिरा? आला ना। हे तर तांत्रिक मांत्रिक चेटूक करणे करणारे वाटून राहिले मामाबाचे। असं बोलाव का? नुसती बोलूनच नाही राहिली, मला संशय आला तर मी मामा बाचाला अर्ध्या रात्रीत घरातून बाहेर काढीन। इठल 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 बसलाय पंढरपुरात। लहान लहान दृष्ट लागावीत अशी मुलं आहेत आपली। माय लेक राहिले काही झालं तर पा मायासारखी वाईट म्याच। गण गण गणात भूते लेकरा सावित्री, अनेक वेळा तुमच्या नावातच तुमच्या आयुष्याचा मार्ग अप्रत्यक्षपणे सांगितला जातो। सावित्रीले कठोर सत्व परीक्षा द्या लागली। अलौकिक श्रद्धा भक्ती आणि दृढ विश्वासाच्या बळावर सत्यवानाचा गेलेला जीव ज्या पतिव्रतेनं परत आणला ती सावित्री। स्त्रीच्या पदराले नवऱ्याच्या उपरणाची गाठ बांधली का मग धगधगणाऱ्या आयुष्याच्या होमकुंडा भोवती नवऱ्याच्या हातात हात देऊन बायकोच्या फेऱ्या सुरू होते। सप्तपदीच्या वचनबद्धतेच पावित्र्य जपायले सचोटी लागते। लेकरा सावित्री, बंधुता त्याची कसौटी बघितली जाईन पण होरपळून तू निघशील। हे तुझे भोग आहेत लेकरा, तू बंधुता त्याची सहधर्मचारिणी आहेस, हे त्याचं भाग्य आहे। गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। ज्या अर्थी मधुकरराव धर्मशाळेत आले त्या अर्थी यमुना विषय गावात राहणार नाही। असं काऊ? आता मुलगी नवऱ्यासोबतच राहीन ना, मधुकरराव आहेत कुठे वाड्यात? मला असं वाटते का आपल्याला तेच दिसते जे डोळा समोर आहे। सत्पुरुषाले आई गुरु माऊलीले समद मालूम राहते का भविष्यात काय घडणार आहेत। महाराज काय म्हणाले का? हो, आपल्याला लग्नाचा निर्णय तर घ्यायला सांगितलं का नाही? गण 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 आत पोहते, लग्नाचा निर्णय तर महाराजांनीच घेतला का नाही? रामचंद्र काकांशी बोलून महाराजांनी समद पक्क केले आणि आपल्याला आई गुरु माऊली महाराजांचा निर्णयाचा सन्मान ठेवाच लागते। या निर्णयाला उलट सुलट करायचं नाही। अहो तेच तर मला सांगायचं आहे का, आता मधुकरराव वाड्यात असते तर मग यमुनेले पण वाड्यात जा लागलं असतं ना, पण मधुकरराव धर्मशाळेत आहे, मग लगीन झाल्यावर तर दोघं बी गावी जातील का नाही? अहो पण अहो मोठा जिद्दी आणि विचित्र आहे तो वज्रभूषण। मधुकररावाले आता वाड्यात परत कसा घेईन? आणि दुसरा प्रश्न असा का मधुकरराव स्वाभिमानी आणि तत्वनिष्ठ आहे,